जरांगे पाटील लढाई जिंकले पण तहात हरले, हरिभाऊ राठोड यांचे वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा दिला, उपोषण मागे घेतले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। जरांगे पाटील लढाई जिंकले असले तरी तहात हरले, अशी टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली। दिवाळीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे वाटत होते, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सरकारकडून सांगण्यात येत होते, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे। आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची भीती माजी खासदार राठोड यांनी व्यक्त केली आहे। जरांगे पाटलांनी आपला उपोषण मागे घेतलं त्याचा निश्चित आम्हाला आनंद आहे। त्यांनी एक फार मोठा लढा लढला आणि ते त्यामध्ये निश्चितच विजयी झाले आहे, पण तह करताना मात्र ते हरले आहेत। खरं म्हणजे दिवाळी साजरी होईल, मराठाला आरक्षण मिळेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही। दुसरं, ओबीसीला धक्का लागू नये किंवा आम्ही लावणार नाही असं जे शासन सांगत होतं, धक्का आता तो लागलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये इथे ओबीसी विरुद्ध मराठा हे कायमची लढाई हे लढत राहतील। माझं परत शासनाला विनंती आहे की ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करून मराठा कुटुंबियाने लेवा पाटील यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि 12 बलुतेदारांची मागणी आहे त्यांनासुद्धा वेगळं आरक्षण देण्यात यावं, माझी विनंती आहे।